नमस्कार मित्रांनो, सकाळचे 5:15 वाजले आणि मी चाललो आहे मगरपट्ट्यात, कारण तिथून आम्ही आमची देवकुंडची जर्नी स्टार्ट करणार आहोत. आणि हा माझा पहिलाच व्लॉग आहे, त्यामुळे कॅमेऱ्यामध्ये बोलण्याचा मला जास्त एक्सपिरियन्स नाही आहे. तर बघूया कसा होतो इथे. काय बोलू ते कळत नाही. मॉर्निंग फ्रेंड्स, वी आर गोइंग टू, अरे मराठीत बोलायचं था नाही तर ना. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, ऍक्च्युली हा माझा पहिलाच ब्लॉग आहे, त्याच्यामुळे मला खरंच काहीच कळत नाही आहे की काय बोलायचं कसं बोलायचं. काय नाही सांगायचं, अरे मग बघणाऱ्याला जास्त भरलं ना पेट्रोल. चला गणपती बाप्पा मोर्या. आणि 8 वाजेपर्यंत आम्हाला डेस्टिनेशन वर पोहोचायचं आहे. आपल्याला 1.5 तास लागतील ना जायला. तर मित्रांनो, मी आज ज्यांच्यासोबत चाललोय ते ऍक्च्युली माझे क्रिकेटचे टीममेट्स आहेत, म्हणजे मी ज्यांच्यासोबत क्रिकेट खेळतो. एक एक करून मी इंट्रोड्यूस करतो. हा आहे हॅलो विरेश, राईट आर्म बॅट्समन. राईट आर्म काय, बॉलर असा खेळतो, असा टाकतो, म्हणजे राईट आर्म बॅट्समन. आणि तुमचं तुम्ही बघून घ्या कसा कळतो कसा टाकतो. हा आहे अतुल भागवत, विकेट किपर बॅट्समन. धोनी 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 आमच्या टीमचा धोनी. आणि हा आहे स्क्वेअर ड्रायव्हर विष्णू. आणि इथे पण ड्रायव्हरच काम करतोय कॅप्टन संभाजी. संभाजी नावातच दम आहे भाई. आणि हे आमचे विकेट किपरचे कलीग आहेत, है ना. ऑडियन्स आहे, ऑडियन्स हे ऑडियन्स. क्या हमारा टाइम पे गणपती मतलब इधर ना ऐसा माला सजले सारखी वैसे ना बोरिंग वगैरह. 2 साल हमारे टाइम पे मतलब साला 2 साल पहले ना. हमारे टाइम पे एकदम तो भेड़े भाई जैसा हो गया. अरे 2 साल गणपति एंजॉय ने किया ना, तो ऐसा लगता वो जमाना हो गया. वो तो है, ऐसे हर चीज को ही जमाना है. सिटी वाले को जो दिल पे लगता ना, तू महसूस नहीं कर पाएगा. रही आम्ही जस्ट एक छोटासा ब्रेक घेतलाय. तामिनी घाटाला जस्ट सुरुवातच झाली आहे. आणि तुम्ही मागे बघू शकता मित्रांनो, काय विहंगम नजारा आहे. सुरुवातीलाच असं आहे, तर पुढे तामिनी घाटात काय नजारा असणार आहे, खूप मजा येणार आहे. सो लेट्स स्टार्ट. दीवाना दीवाना दीवाना
दीवा तेरा मौसम है मस्ताना उसके दिल दीवाना दीवाना तेरा तुझे ही बुलाए ये मर्जी तेरी। तर 6:30 स्वारगेटमधून निघाल्यानंतर 9 वाजलेत तर पाटणूसमध्ये पोहोचलो आहे आम्ही आणि इथे महेश चाळके यांच्याकडे नाश्त्याची सोय केलेली आहे. इथे 5-10 मिनिटांनी नाश्ता करून देवकुंडच्या ट्रेकसाठी आम्ही निघणार आहोत. शूटिंग काय नाश्त्याला पोहे गरम गरम पोहे लिंबू अतुल खा तू खा हाय मतीन आणि हे आमचे विष्णूबाई प्रोफेशनल डॉक्टर असले तरी राईट आर्म ऑफ स्पिनर संभाजी नाश्ता झालाय मित्रांनो आमचा. तुम्ही बघू शकता की ते निसर्गरम्य वातावरण आणि आता आम्ही निघालोय देवकुंडच्या ट्रेकसाठी. इथे गाडी पार्किंगला लावली आहे आणि ह्या इथनं ट्रेक स्टार्ट होते आहे. जिथे विरेश उभा आहे इथनं आम्हाला खाली जायचं आहे. हे बघा मित्रांनो पहिलं क्रॉसिंग लागलेलं आहे आम्हाला. अगदी 5 मिनिटाच्या वॉकिंगवरच पहिलं क्रॉसिंग लागतं आहे. येस गरम होत आहे ना. पूर्ण जंगल ट्रेक आहे देवकुंड धबधब्यापर्यंत. 6-7 किलोमीटर आपल्याला असंच चालायचं आहे पुढे. हे आमचे डॉक्टर पुढे चाललेत. खूप मजा येते मित्रांनो, खरंच खूप मजा येते. इतकं शांत वातावरण आहे. ॲक्च्युली खूप ओरडावं असं वाटतं आहे पण ओरडायची इच्छा होत नाही आहे कारण ह्या शांततेला भंग करायची इच्छा नाही अजिबात. जर इथे किलबिलाट मस्त ऐकू येतं आहे पक्ष्यांचा. आपल्या इकडे नाही आता सर म्हणजे पुण्यात वगैरे अच्छा भरपूर आहेत. मगरपट्टा येणी भारी सिटी आहे तशी. तिथे झाडं वगैरे ऍक्च्युली खूप मस्त आहेत. त्यांचा प्लॅन खूप भारी आहे. प्लॅन असा केला की झाडाप्रमाणे प्लॅन केला. राईट. इथे कॅमेराकडे बघू की खाली रस्त्याकडे बघू. एक या दोन बॅग इनफ आहे. आपले भाऊ तू रेकॉर्ड करतो का? हा रेकॉर्डिंग चालू आहे ना. हे कसलं पाणी माहिती का रे? कुठलं धरण इकडे? पवना धरणचं बॅक वॉटर आहे. अच्छा, मला वाटलं नदी आहे एखादी. नदी नाही. ओके. लेक ओनली.
तुम्हाला इथे मध्ये रस्त्यात असा एक ब्रिज लागला ट्रेकमध्ये, जर तुम्हाला त्या ब्रिजचा यूज करायचा असेल तर तुम्ही 10 रुपये देऊन इथे त्या ब्रिजचा यूज करू शकता, किंवा तिकडे पुढे तुम्हाला काही लोक जाताना दिसतील, जर तुम्हाला फ्री जायचं असेल तर तुम्ही तिथनं जाऊ शकता. आम्ही 75% ट्रेक कंप्लीट केला आहे. 10-15 मिनटाच्या रस्त्यावर मे बी आता वॉटरफॉल असेल आणि माझी चार्जिंग पण संपत आली आहे, त्याच्यामुळे दुसरी बॅटरी आणली मी ॲक्च्युली, पण आता ती डायरेक्ट वॉटरफॉलला गेल्यावरच उडेल. सो भेटूया डायरेक्ट वॉटरफॉलजवळ. तर लिटरली आम्ही 1.5 तास पाण्यात होतो आणि छोटासा प्रॉब्लेम एक झाला की खूप जोरात पाऊस आला तिथे, त्यामुळे मला माझा कॅमेरा वगैरे काही काढता नाही आला. पण पावसामुळे ॲक्च्युली सगळा थकवा दूर झाला आमचा, पावसामुळे डबल मजा आली असं मला हरकत नाही. आणि आत्ताही खूप पाऊस चालू आहे त्यामुळे कॅमेराऐवजी मी मोबाईलमध्ये शूट करतोय. काय लड्डू व्हिडिओ शूटिंग चालू आहे रे. So nice, awesome laddus from Sambhaji. From Sambhaji. Thanks to Sambhaji. Just when I'm taking to hypoglycemia. अरे पूर्ण घ्यायचं नाही, बस बस अरे फुल आहे तुझा, इथं काही कॅन्डिडेट खूप आहेत ना, राहणार नाही. इथला निसर्ग खूप सुंदर आहे मित्रांनो, आणि आपण काय करतो तर हे इथले गावकरी आणि स्वयंसेवक रोज इथला कचरा गोळा करायचं काम करतात. मी सर्वांना विनंती करतो की कृपया आपण सगळेच सोबत आणलेला कचरा इथे न टाकता आपल्या सोबत रिटर्न घेऊन जात जाऊया. मॅगी मॅगी खाली थांबले सगळे. काय करताय काका? मिलावट. काय मिक्स करताय? अच्छा लिंबू सरबत. अरे अरे ये हिलावट. Thank you.
वीरेश काय करतो एकटा? रम्य ती शांतता, असं वाटतं की देवाच्या कुशीत आहोत आपण. श्री एकदम छान फिलिंग आहे. ऑल स्ट्रेस तणाव सगळा दूर. ब्लिसफुल, क्लोज टू नेचर. काही ऑक्सिजन शहरात. दिस इज द प्लेस टू बी.